मंडळी, स्त्रियांच्या आयुष्यातील खास आणि कठीण अशी गोष्ट म्हणजे गर्भवती होणे. एखादी महिला जेव्हा गर्भवती होते तेव्हा तिला स्वतःची आणि त्या होणाऱ्या बाळाची खूप काळजी घ्यावी लागते. या दरम्यान त्या महिलेला सकारात्मक राहणं देखील गरजेचं असतं. त्यामुळे जाणून घेऊया वास्तूनुसार गर्भवती महिलेची खोली कशी असावी. आई होणे हे प्रत्येक महिलेसाठी खूप खास असते. या दरम्यान महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य प्रकारे होऊ शकेल. वास्तूनुसार आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचाही त्या बाळावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत गर्भवती महिलेने अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला ठेवाव्यात ज्याचा बाळावर सकारात्मक परिणाम होईल. असे केल्याने बाळ निरोगी, सुसंस्कृत आणि आनंदी होईल. चला तर मग जाणून घेऊयात वास्तूनुसार गर्भवती महिलेची खोली कशी असावी आणि गर्भवती महिलेच्या खोलीत कोणत्या गोष्टी ठेवू नयेत. गर्भवती महिलेने आपल्या खोलीत बालगोपाळाचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. तसेच ती मूर्ती किंवा फोटो अशा ठिकाणी असावा जिथे रोज सकाळी उठल्याबरोबर स्त्रीचे लक्ष जाईल. गरोदर महिलेने तिच्या खोलीत हसणाऱ्या बाळाचा फोटो लावावा. जिथे तुमचे सतत लक्ष जाईल तिथे हा फोटो ठेवा. यामुळे स्त्रीला आनंद होतो. गरोदर महिलेने सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. गरोदर स्त्रीच्या खोलीत महाभारत, चाकू, सुरी, निराशा असलेले चित्र कधीही ठेवू नका. गरोदर स्त्रीने सुई धाग्याचे कामही करू नये असे सांगितले जाते, त्यामुळे बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. गर्भवती महिला आपल्या खोलीत तांब्याच्या धातूपासून तयार केलेली वस्तू ठेवू शकतात. असे मानले जाते की यामुळे खोलीत सकारात्मक ऊर्जेचा वास असतो. यासोबतच गरोदर स्त्री आणि बालकाचे वाईट नजरेपासून रक्षण होते. तुम्ही गर्भवती महिलेच्या खोलीत रामायण किंवा श्रीमद भागवत पुराण देखील ठेवू शकता. त्याचे रोज वाचन केल्याने मुलावर त्याचा शुभ प्रभाव पडतो. ते मुलंही खूप संस्कारी होते. असे मानले जाते की या ग्रंथाचे दररोज वाचन केल्याने मूल जणू काही देवाच्या देखरेखीखालीच राहते. वास्तुशास्त्रानुसार गर्भवती महिलेच्या खोलीत पती पत्नीचे हसरे चित्रही लावावे. असे केल्याने मुलं त्यांच्या आई वडिलांच्या खूप जवळ राहते. तसेच गर्भवती महिलेला नेहमी सकारात्मक वाटते आणि जन्माला येणारे मूल देखील निरोगी असते. याशिवाय खोलीत पिवळा तांदूळ ठेवू शकता. असे करणे देखील शुभ असते. तुम्ही गरोदर महिलेच्या खोलीत भगवान श्रीकृष्णाची बासरी आणि शंख देखील ठेवू शकता. असे केल्याने मूल शांत आणि आनंदी होते. यासोबतच तुम्ही तांब्यापासून बनवलेली वस्तू देखील ठेवू शकता. यामुळे गर्भवती महिला आणि मुलावर वाईट नजर व नकारात्मकतेचा कोणताही प्रभाव पडत नाही आणि ते सकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तित होते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.